महानगरपालिका जर एखादं काम करत असेल तर नागरिक स्वतःहून पुढाकार घेतात आणि महानगरपालिकेचं काम स्वतःच करतात. याचं एक उदाहरण वसईत पाहायला मिळालं. हा स्पीड ब्रेकर आहे आणि या स्पीड ब्रेकरवर तुम्हाला व्हाईट पट्टे दिसतात. हे दुसरं कोणी मारले नसून एका महिलेने या स्पीड ब्रेकरला स्वतः कलर मारलेला आहे. व्हाईट पट्टे मारलेत की जेणेकरून ते दिसावे. घटना अशी आहे की जी महिला आहे वसई पश्चिमेकडे राहते. शानू असं या महिलेचं नाव आहे आणि ही सकाळच्या सुमारास इथे मॉर्निंग वॉक करत होती. त्याच वेळेला अंधार होता, स्ट्रीट लाईट देखील नव्हता आणि अचानक स्पीड ब्रेकर मध्ये आल्यामुळे तिला तो दिसला नाही आणि ती पडली. ती पडल्यामुळे तिचा हात मोठ्या प्रमाणावर फ्रॅक्चर झाला आणि फ्रॅक्चर झाल्यानंतर जवळपास 8 दिवस ती बेड रेस्टवर होती. आणि 8 दिवस उलटल्यानंतर आपल्यासोबत जो अपघात झाला आहे तो इतर दुसऱ्या कोणासोबत होऊ नये यासाठी तिने स्वतःच एक पेंट घेतला, कलरचा डब्बा घेतला आणि कलर केला. या सनसिटी रोडवर जेवढे स्पीड ब्रेकर आहेत त्या स्पीड ब्रेकरवर अशा प्रकारचे व्हाईट पट्टे सध्या मारलेले आहेत की जेणेकरून याच्यासारखी परिस्थिती दुसऱ्या कोणावर येऊ नये. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने स्पीड ब्रेकर नसावे अशा सूचना केलेल्या आहेत, मार्गाचा निकाल देखील दिलेला आहे, परंतु देखील महानगरपालिका अशा प्रकारचे स्पीड ब्रेकर टाकत आहेत. असं पण स्पीड ब्रेकर टाकायला पण नागरिकांच्या अनेक मागण्या आहेत, विरोध कोणाचा नाही, परंतु त्याच्यावर असे व्हाईट पट्टे का मारत नाही असा सवाल आता संतप्त नागरिक करतात. आणि ह्या ही जी महिला आहे ती रस्त्याच्या कडेने चालत होती आणि जर ती जर पडली असती तर बाजूला शेत आहे, त्या शेतामध्ये पडली असती आणि आणखीन गंभीर दुखापत झाली असती किंवा त्याची तिला आपला जीवही गमावा लागला असता. परंतु सुदैवानं तिचा जीव वाचलेला आहे. परंतु महानगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे आज ही परिस्थिती आलेली आहे. परंतु या महिलेने स्वतःहून अशा प्रकारचा पुढाकार घेत आपलं काम केलेलं आहे. म्हणजे महानगरपालिकेला येण्याची किंवा महानगरपालिकेला विचार करायला लागण्याची वेळ तिने येऊन दिलेली नाही. परंतु आता हे पाहिलं तरी महानगरपालिकेला जागा गेल का नाही पाहावं लागेल. HPL साठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.